संत एकनाथ सोसायटी येथील सिद्धविनायक वाचनालय बगीचा आकाशवाणी येथे महिलांच्या स्नेहमिलन आणि तिळगुळ समारोह उत्साहात संपन्न झालाय. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि स्त्रीवादी नेत्या विद्याताई बाळ, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. उपस्थित सर्व स्त्रियांच्या हस्ते सौभाग्यवतींना विविध रोपटे आणि कोंड्यांचे वाटप करून विद्याताई बाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी महिलांनी माझे हास्य आणि समाधान हेच माझे व्यक्तिमत्व आणि मनाचा श्रृंगार, शेजाऱ्यांशी आमचे सहृदय नाते, माझ्या वॉर्डातील समस्या आणि माझा नगरसेवक, माझे पती माझे राजे, सुखी संसाराचे गमक, माझ्या मुलांच्या लग्नात मी हुंडा देणार आणि घेणार का, आणि शुभ आणि अशुभ असे नेमके काय असते, अशा विविध विषयांवर महिलांनी उत्स्फूर्तपणे आलेली चिठ्ठी उघडून आपले मत व्यक्त केलंय. तुलसी, ओवा, सीताफळ, पिवळ्या फुलांची 150 रोपटी आणि 150 कुंड्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. मुस्लिम आणि इतर समाजातील सखींनीही उत्स्फूर्तपणे या समारंभात आनंद साजरा केलाय. या प्रसंगी आधार सहाय्यता केंद्राच्या अध्यक्षा आणि उच्च न्यायालयातील ऍडव्होकेट आशा लक्ष्मण शिरसाट यांनी सखींशी हितगुज साधलेत. प्रसिद्ध उद्योजिका आणि नांदेड पंचायत समिती सभापती लता वर्जे, सुनंदा पाथरीकर, ऍडव्होकेट आशा राख यांनी देखील सखींशी संवाद साधलाय. सुलभा बोर्डे, किरण पठाण, ऍडव्होकेट सुनीता शेळके, अल्माज शेख रियास, जिल्हा न्यायालयातील वकील संघाच्या उपाध्यक्ष लता झोंबाडे, आरती महालोते, आरती महातोले, शिल्पा अवचार, सुषमा पाटील, अनिता परदेशी उपस्थित होत्या. यावेळी विवेकमुळे या शालेय विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी पोवाडा सादर केलाय.